मित्रांनो, आई फार्म हाउस वर सुरू असलेले हे आपल्या बोटिंग क्लबचं फिनिशिंगचं काम सकाळपासून मी शेततळ्याचं फिनिशिंगचं काम प्रत्यक्ष बघत आहे आणि माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स टोटल नवीन आहे, परंतु जे शेततळ आहे त्याची आकर्षकता आता वाढत चाललेली आहे। लवकरच हा बोटिंग क्लब आपल्या सर्वांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे। दिवाळीच्या वेळेस असलेला पाऊस आणि लेबर्सची असलेली दिवाळी, अर्थात दिवाळी सर्वांसाठीच होती, त्याच्यामुळे कामाला थोडी दिरंगाई झाली, परंतु आता मात्र काम आपण बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये किती गती कामाने पकडलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी दीपक हिरे आपलं दीपक हिरे ब्लॉग्स वर सर्व स्वागत करतो। मित्रांनो, आशा करतो की आपल्या सर्वांची दिवाळी अतिशय आनंदात गेली असेल आणि दिवाळीला आपण खूप सारा पवनचार केला असेल आणि दिवाळीनंतर मात्र आता आपण कामाला गती घेत आहोत आणि गती घेत असताना आज बरेचसे आपल्याकडे जे एम्प्लॉईज आहेत ते कामाला परत आलेले आहेत, कारण हा दिवाळीचा खूप मोठा गॅप आपल्या फार्म हाऊसच्या कामाला म्हणजे खंड आलेला होता कामाला, तर आज आपण बघू शकतो कामाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, इकडे आपण बघू शकतो हॉलला आता विंडोज लावण्याचं काम पण सुरू आहे। या विंडोज मच्छिंद्राने घरीच बनवल्या होत्या, माप घेऊन आला आणि इकडे त्याने परफेक्टली फिट केलेले आहेत आणि इकडे आपण बघू शकतो मात्र शेततळ्याचं काम आता सुरू आहे। पावसामुळे आणि दिवाळीमुळे या संपूर्ण कामात व्यत्यय आलेला होता आणि जी शिंदीची टीम आहे ती टीम इकडे आपण बघू शकतो, चाळीसगाव जवळ शिंदी आहे तिथली ही टीम आहे आणि कामाचं फिनिशिंग सुरू आहे। आमच्या हिलाल दादांचे शेजारीच आहेत अनिल भाऊ आणि इकडे बघू शकतो। नमस्कार अनिल भाऊ, तर आपण साधारणतः हे किती वर्षापासून काम करताय? 10 वर्षापासून काम करताय आणि बघू शकतो आपण अनिल भाऊ आणि त्यांची टीम, मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देणार आहे, आपण त्यांना शेततळ्याच्या फिनिशिंगला नक्की बोलू शकता। खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांनी आम्हालाही प्रॉमिस केलंय की एकंदरीत शेततळ्याचं जे काम होणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे। मी संध्याकाळी आणखी तुमचं डिटेल घेणार आहे याच्यामध्ये, तर आपलं काम सुरू ठेवा। तर बघू शकतो आपण हात फिरे तिथे लक्ष्मी बसे, तर थोड्या वेळपूर्व ही भिंत अतिशय उबड म्हणजे उबड धोबड वाटत होती आणि अनिल भाऊ आणि त्यांच्या टीमचा हात इथे फिरतोय, तर हळूहळू शेततळ आकार घेतय आणि सुंदर दिसतंय, तर मी तुम्हाला हळूहळू अपडेट टाकत राहणार आहे जर जसं काम होईल तसं तसं। तर एकंदरीत मित्रांनो, आई फार्म हाऊस वर आज कामाची लगबग सुरू झालेली आहे। चाळीसगाव शिंदीहून आपल्याकडे टीम आलेली आहे शेततळ्याच्या फिनिशिंगला आणि एकंदरीत हे काम पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण बघू शकता फिनिशिंग होऊन काम संपलेलं असणार आहे आणि इकडे दिमाखात बोटिंग क्लब चालू होईल। मित्रांनो, बघू शकतो आपण ही वॉल फिनिशिंग मुळे थांबलेलो होतो एका मंजिलो। मित्रांनो, आई फार्म हाऊस वर असलेल्या हा नारळाची झाडं बघू शकतो आपण, किती सुंदर नारळ आलेत बघा आता। म्हणजे या सीझनलाच आता नारळ सुरू झालेले आहेत आणि खूप सारे नारळ आलेत मित्रांनो, बऱ्यापैकी। किती वेळा जरी शूट केला हा परिसर तरी प्रत्येक वेळेस नवीन भासतो, कारण झाडांमध्ये चेंजेस झालेले असतात, ग्रीनरी चेंज झालेली असते आणि तितकाच अद्भुत आणि सुंदर निसर्ग
आई फार्मोच्या परिसरातील. घाई नाही आहे मित्रांनो फार्म हाऊस सुरू करण्याची, कारण सर्व काम व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्या सर्वांना बोलून संयुक्ती ठरेल. त्याच्यामुळे सगळी कामं आम्ही व्यवस्थित फायनल करत आहोत, सगळ्या कामांची गुंफण अगदी व्यवस्थित करत आहोत. एकंदर या सुट्ट्यांचा जितका यूज करून घेता येईल तितका आपण बघू शकतो. आफ्रिका बॉर्डर किती सुंदर झाली, म्हणजे अफलातून त्यांचा कलर आहे, कलर टेक्स्चर आपण बघितलं तर खूपच सुंदर. माऊली नर्सरीचे संचालक बाबूलाल भाऊ आणि गोविंद भाऊ यांनी हे प्रोव्हाइड केलेले रोप आहेत, किती सुंदर दिसतात बघा. तर मित्रांनो साधारणतः दुपारचा आपला ब्रेक झालेला आहे पाण्याचा, आणि बघू शकतो आपण चाळीसगाव शिंदीहून आपल्याकडे टीम आलेली आहे, अनिल भाऊ आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. तर अनिल भाऊ खूप कष्टाचं काम आहे मी बघतोय, आणि माझ्यासाठी आज शेततळ्याचा पहिला एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही किती वर्षापासून काम करताय आणि कसं काम करताय याची माहिती आमच्या सबस्क्रायबरांना सांगा. साधारण आम्ही 10 वर्षापासून काम करतोय, आणि जसं शेतकऱ्याची इच्छा असली जसे फिनिशिंग असली तशा पद्धतीनं करतो. जसं समोरून डेव्हलप आले आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे तशा फिनिशिंग तशा पद्धतीने देतो. बरोबर, जशी इच्छा समोरच्याची असली तशी. बरोबर. तर एकंदरीत आपण सकाळपासून आलात आणि या शेततळ्याचं काम मी बघतोय, तर जसं जसं ते काम सुरू आहे तसं तसं माझाही उत्साह वाढत चाललाय. हे फक्त चालू कच्ची फिनिशिंग झाली. बरोबर. आता याच्यावरती आपण पाणी मारणार परत हात फिरवणार. बरोबर. त्यावेळेस मग तुम्हाला पक्की फिनिशिंग दिसेल, जसं मी मोबाईल मध्ये दाखवले तुम्हाला तशी फिनिशिंग पद्धती दिसेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि आपण आता या वरती जो टॉप बनवलाय ना याला नाली करणार, नाली करणार आणि त्याच्यावरती गोण्या ठेवणार, त्या गोण्यात खाली पेपर टाकला की त्याच्यावरती अटकवणार. बरोबर. तर मित्रांनो एकंदरीत अतिशय हार्डवर्क करणारी आमची चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील टीम, अनिल भाऊ आणि त्यांचे मित्र परिवार. तर मित्रांनो ज्यांना कोणाला शेततळ्याचं काम करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर नक्की देईल आपल्याला, तर आपण त्यांना नक्की संपर्क साधा. त्यांनी मला त्यांच्या फोटो गॅलरीमधनं संपूर्ण केलेल्या कामाची मला फोटो दाखवले आहेत. तर एकंदरीत आपण अशा हार्डवर्कर्स काम करणाऱ्या चांगल्या काम करणाऱ्या लोकांना आपण सपोर्ट केलं पाहिजे, अशा मित्रांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. तर संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला या सर्व कामाची परत अपडेट दाखवणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो बघू शकतो आपण आफ्टर ब्रेक जो दुपारचा ब्रेक त्यांनी घेतला होता त्याच्यानंतर आपण शेततळ्याच्या कामाच्या फिनिशिंगची गती बघू शकतो. एकंदरीत दादा आज आपल्या शेततळ्याचं फिनिशिंगचं काम सुरू झालेलं आहे, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित. हा अनिल भाऊ आणि त्यांची टीम तुमच्या गावाचे शेजारी असतात ते, तर तुमची प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल काय असणार आहे? आमच्या गावाची टीम म्हटल्यानंतर तेव्हा ते काम करणारेच असतील ना दादा. तुम्ही कारण फळबाग आणि शेत तलाव यासाठी आमचे गणेशपूर शिंदी पब्लिक विशेष प्रसिद्ध आहे. चाळीसगाव मार्केटला सर्वाधिक जर फळ बाजार किंवा भाजीपाला असेल तर तो आमच्या शिंदी गावचा आहे. वारे वा. तर एकंदरीत बघू शकतो आपण मित्रांनो, तर एक पूर्ण राऊंड कम्प्लीट करत अनिल भाऊ आणि त्यांची टीम पहिल्या फेस मधला जो टप्पा आहे सपाटीकरणाचा, म्हणजे याचं जे आस्तरीकरण काय याला काय म्हणतो आपण, या कामाला काय म्हणतो अनिल बाबू, फिनिशिंग. हा शेततळ्याची जी फिनिशिंग आहे याचा पहिला फेस कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे आता. याच्यानंतर परत पाणी मारतील आणि परत फिनिशिंग होणार का, मग कालचा बेस वगैरे सगळं. तर एकंदरीत समाधान होतंय की खूप दिवसानंतर आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आपण बघू शकतो पहिला फिनिशिंगचा जो फेस होता आपण बघू शकतो, चारही बाजूने शेततळ्याची फिनिशिंग केलेली आहे अनिल भाऊ आणि टीमने. तर आपण बघू शकतो याच्यानंतर आपलं पुढचं काम काय असणार अनिल भाऊ, पाणी मारून पक्की फिनिशिंग करायचं. ओके, एकत्रित आपण बघू शकतो
सकाळी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मागच्या व्हिडिओ मध्ये पण आपण बघितलं असेल जे फिनिशिंगच्या पूर्वीचं चित्र असतं आणि ही पहिल्याच टप्प्यामधली फिनिशिंग झालेली आहे. अजून पाणी मारल्यानंतर जी फिनिशिंग होईल त्याच्यानंतर जे क्षेत्र दिसणार आहे ते आणखी आपल्यातून दिसणार आहे यात काही शंकाच नाही. तर आता इकडची बोर जॉईंट करून आपण इकडे पाणी मारणार आहोत या संपूर्ण क्षेत्राची जी भिंत आहे याला आणि मग फिनिशिंग करण्यात येईल. तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि आपण बघू शकतो बऱ्यापैकी आता फिनिशिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि बघू शकतो आपण पहिल्या टप्प्यानंतर जे आपण पिचिंग करणार आहोत त्याच्यासाठी पाणी मारायचं काम सुरू आहे आणि अनिल भाऊ बघतायत आपण की संपूर्ण तळ्याला त्यांनी आता पाणी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मग नंतर आणखी एक फिनिशिंगचा टप्पा होईल आणि मग पुढच्या प्रोसिजरनुसार काम सुरू होईल. ग्राउंड फिनिशिंगचं काम आता मित्रांनो सुरू झालेलं आहे. मंजिलो